स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेच्या 25 ऑगस्टच्या भागात गौरी तिच्या ऑफिसचं काम करत असताना संजना तिला मेहंदीची डिझाईन सुचवायला सांगते. गौरी तिच्याकडे दुर्लक्ष करते. तितक्यात शेखर घरी येतो आणि मी दाखवू का असं तिला विचारतो. तेव्हा संजना नकार देते आणि तो इथे का आलाय असं विचारते. तेव्हा तो गौरीला भेटायला आल्याचं सांगतो. तेव्हा संजना आपला डिवोर्स झाल्याची आठवण त्याला करून देते. शेखर संजनाला गौरीला भेटायला येण्यासाठी तुझ्या माझ्यात नातं असण्याची गरज नाही असं म्हणतो. तेव्हा ती निखिल बद्दल विचारते. तेव्हा तो निखिलने येण्यास नकार दिल्याचं सांगतो आणि तिच्यामुळेच तिचा मुलगा आज तिचा तिरस्कार करतोय याची तिला जाणीव करून देतो. तो आज राखी पौर्णिमा आहे आणि म्हणून मी अरुंधती वहिनींना भेटायला आलोय असं म्हणतो आणि गौरी सोबत त्यांच्याकडे जायला निघतो. तेव्हा संजना पुन्हा एकदा मेहंदीच्या डिझाईन साठी विचारते. तेव्हा गौरी तिची तिलाच निवडायला सांगते. संजनाला खूप राग येतो. इकडे देशमुखांच्या घरी स्वयंपाकाची तयारी सुरू असते. तेव्हा ईशा काम सोडून निहार कडून फोटोज काढून घेत असते. यावरून आई तिला ओरडते तर यश ईशाला चिडवतो. यश अविनाश आणि सुधीरला मदत करण्यासाठी किचनमध्ये जातो. अविनाश आणि सुधीर एकमेकांशी गप्पा मारत असतात तेव्हा यश काम करायचं सोडून गौरीशी फ्लर्ट करत असतो. त्यांची मस्ती अविनाश बघतो आणि बाहेर येऊन ईशाला इशारा करतो. ईशाला हसू येतं. त्यानंतर तो आईला किचन जवळ घेऊन येतो. यशचं वागणं बघून आईला सुद्धा हसू येतं. अविनाश गौरीला आवाज देऊन त्या दोघांनाही भानावर आणतो. आई मदत करण्यासाठी खुर्चीवर बसून बटाटे सुरू लागते. तितक्यात शेखर तिथे येतो आणि तिच्या तब्येतीची चौकशी करतो. त्यानंतर तोही स्वयंपाकघरात मदत करू लागतो. गौरी आईला गाणं म्हणायला सांगते. आई गाणं म्हणत असताना सगळेच जण तिची साथ देतात. तितक्यात अनिरुद्ध तिथे येतो आणि सगळ्यांना आवाज कमी करायला सांगतो. तितक्यात शेखर बाहेर येतो आणि त्याला बघून तो आणखी चिडतो. त्याच्या इथे येण्याचं कारण विचारतो. तेव्हा आई तो तिला इथे भेटायला आल्याचं सांगते. तेव्हा अनिरुद्ध चिडतो आणि तुझा आता काय संबंध असा प्रश्न विचारतो. तुझा भाऊ आणि भाचा इथे आलेच आहेत, आता सगळा गाव गोळा करण्याची गरज नाहीये असं म्हणतो. पण आजी शेखरला थांबायला सांगते. तितक्यात संजना येते आणि घरात असलेल्या एवढ्या माणसांवरून आजीला टोमणा मारते. ती मुद्दाम आईला त्रास देण्यासाठी हातावर मेहंदी काढून देईल का असं विचारते. तेव्हा आई ईशाकडून क्राफ्टचा डबा मागवून घेते आणि त्यातून टेन्सिल काढून संजनाच्या हातात देते. याचा उपयोग करून मेहंदीत रंगभर, उगाच माझा हात लागल्यामुळे तुझी मेहंदी रंगलीच नाही असं व्हायला नको असा टोमणा मारते. यामुळे संजना चिडते. या मालिकेच्या आगामी भागात आई गौरीला स्वयंपाकाचं काम सांगते. तेव्हा संजना देशमुखांच्या घरात सुनेला फक्त काम सांगतात असं म्हणते. तेव्हा आई सुनीला मुलीप्रमाणे प्रेमही मिळतं असंही म्हणते. तेव्हा संजना तुला या घरात किती किंमत होती असं बोलायला जाते तेव्हा आई तिचं बोलणं खोडून आजही बघितलंस ना मला किती किंमत आहे असं बोलते. याचा संजनाला खूप राग येतो. देशमुखांच्या घरची राखी पौर्णिमा कशी साजरी होणार, मालिकेत आता काय घडणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत रहा आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत.